हे आमचं हॉस्टेल लाकडी छान आणि हा व्ह्यू. सकाळी उठल्या उठल्या जर असे डोंगर दिसणार असतील तर काय हवं आणखी आयुष्यात. लूप टूरचे दिवस मस्त चाललेत. आता आम्ही जिथे आहोत त्याच्या चारही बाजूंनी डोंगर आहेत, त्यामुळे हवेत सुखद गारवा होता. गरमागरम कॉफी घेतलेली आम्ही आणि नुकताच या डोंगरामागून सूर्य आलेला आहे. सगळी पोरं उन्हाला बसली आहेत. बाईक राईडचा दिवस तिसरा, सॉलिड धमाल येते. खूप इंटरेस्टिंग सुरू आहेत, रस्ता मस्त आहे. आमची जी रॅली चालली आहे ती साधारण अशा प्रकारची असते. संध्याकाळी सगळे बाईक्स ठेवतात एकत्र, सकाळी त्याला बॅग्स बांधून चार ग्रुपमध्ये डिवाइड होऊन आम्ही चाललो होतो. खरं तर खूप गर्दी आहे ही, पण ठीक आहे. आता काय, दोन ऑप्शन होते माझ्याकडे, एक तर छोटा ग्रुप निवडायचा किंवा मोठा. तर मी विचारलं मोठा किती जणांचा असतो, तर त्यांनी सांगितलं की 7-8 जणं, 10 जणं मॅक्स. म्हणून मी मोठा निवडला. पण इथे आता 50-60 जणं झालेत, फशिवला मला. जनता निघाली रॅली, रॅलीसाठी निघाले सगळे. आई शपथ, नाद आहे नुसता नाद. आमचा पहिला स्टॉप आजचा डोंगरामध्ये छान व्ह्यू बघायला आणला इथे ही व्हॅली. आज रस्ते खराब आहेत, कालपर्यंत छान वाटत होतं रस्त्यांवर, म्हणजे एकदम स्मूथ होते. आज कन्स्ट्रक्शन सुरू आहे ह्या साईडच्या रोडचं, पण मग बाईकने मजा आणली, बरं झालं हे घेतली. गुड डिसिजन रॉबर्ट. इथं एक पोरग इंग्लंडचा झेंडा लावून फिरवतो आहे गाडी. एकाने पाठीवर धनुष्यबाण घेतला आहे, एकाने बाहुली घेतली आहे. कशी लोक असू शकतात जगात. आजच्या दुपारचं जेवण आणि तुमच्या नव्या मित्रांसोबत. आमच्यापैकी काहींनी 3 दिवसांची टूर बुक केली होती, ते आज दुपारी जेवणानंतर निघून गेले. आता फक्त आमचा ग्रुप 1 राहिला. गर्दी एकदम कमी झाली. आम्ही एका उंच पासच्या राईडसाठी निघालो. काय हवं अजून बाईक राईड करताना. ह्या रस्त्यावरनं आम्ही आलो आहोत आणि पूर्ण रस्ताभर एवढं भारी दिसत होतं. आहा, डोंगर दऱ्यांची आता रोजची साथ झाली होती, तरी प्रत्येक वेळी त्यांचं सौंदर्य वेगळ्या उंचीचं होतं. टूर सुरू केली तेव्हा खूप मिक्स्ड भावना होत्या. मला काहीसा कंटाळा आला होता. व्हिएतनामची पुढची ट्रिप इंटरेस्टिंग कशी करता येईल या विचारात मी होतो. खरं असं या आधी झालं नव्हतं, पण यावेळी जाणवलं. या सगळ्या गोंधळात टाकणाऱ्या विचारात असताना ही लूप टूर करायचं ठरवलं आणि माझ्या ट्रिपला सुंदर वळण मिळालं. वेगवेगळ्या देशातले रायडर्स भेटले, बाईक राईडला नवा आयाम मिळाला, माझ्या स्लो लिव्हिंगला साजेशी ही राईड ठरली. या सगळ्यात व्हिएतनामच्या सुंदर डोंगर दऱ्यांची निसर्गाची अतूट साथ कायम होती. टूर संपेपर्यंत कंटाळा हा शब्द कुठल्या कुठे निघून गेला. थँक्यू. इथे कॉफीला थांबलोय आम्ही आणि हा भारी व्ह्यू आहे. हा आजचा होमस्टे आहे, day 3. ह्या आमच्या बाईक्स, बरीच जण कमी झाले, आता थोडं मोकळं झालंय. इथे छान यांचं गार्डन एरिया आहे, इथे चिलिंग एरिया आहे आणि माझी रूम वरती आहे छोटीशी. अगदी वॉटरफॉलला जाण्यासाठी
पोरं एवढ्या थरारक रस्त्यावरनं बाईक चालवत आले आहेत की दिवसा काहीच नव्हतं. म्हणजे जे आमचं ॲक्च्युअल होमस्टेपर्यंतचा रस्ता सोपा होता आणि हा वॉटरफॉलचा टफ. बधीर व्हायला होईल एवढं थंडगार पाणी आहे इथे आणि पोरं उड्या मारतात वरून वॉटरफॉल मध्ये. वेडी लोक आहेत. बापरे मारली आहे का रे या पोरांना बघून मला असं वाटतंय की आपण इथेच समाधी घ्यावी, वॉटरफॉल पर्यंत जाऊच नये. ते आजी आजोबा या कारने आले वाटत. वाटेत जे आजी आजोबा दिसले ते गाडीने आले नव्हते, इतकं अंतर ते छान चालत आले होते. उद्या आमची टूर संपणार होती. आज रात्री सगळे नेहमीसारखे एकत्र जेवलो, भरपूर गप्पा झाल्या आणि दिवस संपला. गुड मॉर्निंग. हायजॅंग लूप सुरू आहे, बाईकने फिरतो आम्ही. आज शेवटचा दिवस, चौथा दिवस. सो आज एका छानशा गावात राहिलो. काल आम्ही वॉटरफॉलला जाऊन आलो, आंघोळ झाली तिथे. आता एका गावात स्टे आहे आणि आय थिंक आज आम्ही संध्याकाळला परत जाऊ आणि तिथून बस करून मग हनॉयपर्यंतचा प्रवास असेल. होमस्टेच्या आजूबाजूच्या परिसरात सकाळी फिरायला गेलो. पारंपरिक लाकडी घर, शेती बघितली. व्हिएतनाम मधलं ग्रामीण जीवन आणि त्याचा निसर्गाशी साधलेला सुंदर मेळ अनुभवला. ह्या डोंगरांमध्ये मुक्काम होता. हा आमचा होमस्टे. ते शेततळ केलंय मी. टूर संपता संपता मला आमच्या पहिल्या दिवशीच्या गाईडचे शब्द आठवत होते. टूर पूर्ण होईपर्यंत आम्ही इतके प्रोफेशनल झालो असू की कुठेही अगदी सहज बाईक चालवू शकू. तिने बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, पण या इतक्या सुंदर निसर्गाचं वर्णन कसं आणि किती करणार, ती तर अनुभवण्याची गोष्ट आहे. सो आमचा हा पहिला ब्रेक आहे आणि वाटेत आम्हाला जो नजारा दिसला ना बाईक चालवताना, काय सांगावं. जगात प्रत्येक देशाचं त्याने निर्माण केलेलं काहीतरी ठळक वैशिष्ट्य आहेच, पण सगळीकडे निसर्गाने जे भरभरून दिलंय त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. फार धुक्याने गाठलाय आम्हाला, थांबलो एका ठिकाणी. आज चौथ्या दिवशी वाटेमध्ये धुकं पाऊस लागला. तीन दिवस छान गेले. ॲक्च्युली हे पण छान आहे, म्हणजे हा पण एक अनुभव असला पाहिजे. आणखी एक ब्रेक आमचा. हे पूर्ण व्हॅली उतरून आलो आम्ही. काय डोंगर होता, काय व्ह्यू, कमाल. जस्मिन हॉस्टेल. सो फायनली चार दिवसांची राईड पूर्ण झाली आहे. इथे टी शर्ट दिला आम्हाला फिनिशरचा आणि मजा आली. खतरनाक गेले चार दिवस.
आणि बेस्ट पार्ट असा की मी बाईकचा इन्शुरन्स नाही काढला, महाग होता, जवळपास 5,000 रुपये. सो 4 दिवसात व्यवस्थित बाईक चालवली, सो वाचले पैसे. तसे महाग होतं प्रकरण, त्यात थोडे पैसे वाचवले आणि बाईकचा इन्शुरन्स होता, माझा नव्हता त्यात. सो ग्रेट, आता बघू, आता 2 दिवस उरले आहेत, काय ॲडव्हेंचर करता येतं बघूया. आधीच्या प्लॅननुसार मी हाजियांगहून हनोई आणि तिथून हलॉंग बेला जाणार होतो, पण हाजियांगहून डायरेक्ट हलॉंग बेची बस होती. माझी बॅग मुळातच छोटी असल्याने सगळं सामान माझ्या बरोबर होतं, त्यामुळे ब्रेक जर्नी ऐवजी मी डायरेक्ट हलॉंग बे कडे जाणारी बस बुक केली. भल्या रात्री आणि आम्हाला सोडलं इथे रस्त्यात आणि मी बेघर आहे. आता बेघर म्हणजे माझ्याकडे इंटरनेटच नाही आहे, सो मी मला हॉस्टेल बुक करायचे वांदे आहेत. ही मुलं होती आमच्या बसमध्ये, यांच्यासोबत मी आलो आहे हलॉंग बेला. बघूया आता हॉटेल विटेल बुक करून हॉस्टेल. तर हे आहे प्रायव्हेट रूम हॉस्टेलमधले. उजाडलं बाबा, म्हणजे आत्ता रात्र संपली आणि मी हॉस्टेल घेतलं आहे. तर डील अशी आहे की आजची उरलेली रात्र 50% ऑफ. येस, हां, थँक्यू. पहाटे चेक इन करतोय, सो आजच्या रात्रीवर 50% ऑफ आणि उद्याची रात्र पूर्ण. सो 1.5 रात्रीचे पैसे घेतलेत त्यांनी, कारण आम्ही बुक नव्हतं केला. सो चांगली डील मिळाली. आता किती तास झोपायचं आहे आजच्या दिवसात, काय करायचं आहे, कारण माझ्याकडे 1.5 दिवस आहे विमान पकडायच्या आधी परतीचं. बघूया काय चाललंय. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटाच्या वेगवेगळ्या फोटोग्राफी वर्कशॉप्समध्ये नक्की सहभागी व्हा.